शेतकरी मित्रांनो नमस्कार. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण कृषी सल्ला यामध्ये ऊसाचे एकरी 100 टनापेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करावे याविषयी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जे शेतकरी मित्र चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा. शेतकरी मित्रांनो, ऊसाची भरणी केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यांनी ऊसाचे लहान फुटवे मरायला सुरुवात होते. चांगल्या कांड्या तयार झालेले फुटवेच वाढत असतात. निसर्ग नियम आणि ऊस जातीच्या गुणधर्मानुसार एकरी फक्त 40 ते 45 हजार ऊस शेवटपर्यंत टिकतात. यासाठी सुरुवातीपासून ऊसाच्या फुटव्यांची संख्या नियंत्रित करणे आवश्यक आहे. यासाठी काही ठराविक सरीतील 8 ते 10 ठिकाणी 1 मीटर अंतरातील कांडी सुटलेल्या व गळीतास तयार होणाऱ्या ऊसांची संख्या मोजावी. छोटे कोंब काढून घेण्यासाठी कांडी सुटलेल्या ऊसाच्या खालच्या जमिनीलगतच्या 2 ते 3 कांड्यांचा वाळलेला पाला काढून छोटे कोंबही काढून घ्यावेत, कारण हे कोंब 2 ते 3 महिन्यांपर्यंत वाढत असतात. हे कोंब कांडी सुटलेल्या ऊसाच्या खाद्यामध्ये सामील झाल्यामुळे त्यांच्या अन्न पुरवठ्यावर परिणाम होऊन ऊसाच्या जाडीवर परिणाम होऊन एकसारखे व समान वजनाचे ऊस तयार होण्यासाठी अडथळा निर्माण करतात. एकरी ऊसाच्या जातीअनुसार 40 हजार ते 48 हजार पक्व ऊस मिळण्यासाठी 1 मीटरमध्ये नियंत्रित ऊस ठेवल्यास ऊसाचे सरासरी वजन वाढून 2.5 ते 3.5 किलोचा ऊस तयार झाल्यास एकरी 100 टनाचे उद्दिष्ट साध्य करता येईल. शेतकरी मित्रांनो, ही माहिती आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.